गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण या आधी पण बघितलं सेमी सॉलिड डोसेज फॉर्म विच इन्क्लुडिंग ऑइनमेंट, क्रीम अँड जेल. काय काय इतर सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये? ऑइनमेंट, क्रीम अँड जेल. आता आपण सर्व बघणार आहे इन डिटेलमध्ये ऑइनमेंटमध्ये काय काय असतं. मग त्याचे क्लासिफिकेशन, ऑइनमेंट क्लासिफाईड अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज बेस्ड ऑन पेनिट्रेशन, ऑइनमेंट क्लासिफाईड अकॉर्डिंग टू थेरप्युटिक युजेस, क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंट बेसेस अँड ऑल. तर काय काय येतं सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये? ऑइनमेंट, क्रीम अँड जेल. नाव फर्स्ट इज सेमी सॉलिड डोसेज फॉर्म इंट्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय सेमी सॉलिड डोसेज फॉर्म अँड व्हॉट इट इन्क्लुड्स? फार्मास्युटिकल सेमी सॉलिड डोसेज प्रिपरेशन इन्क्लुड्स ऑइनमेंट्स, पेस्ट्स, क्रीम, प्लास्टर्स, जेल्स अँड रिजिड फोम्स. इन दॅट दे कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स डिझॉल्व ऑर युनिफॉर्मली डिस्पर्स्ड इन ए सुटेबल बेस अँड एनी सुटेबल एक्सिपियंट सच ॲज इमल्सिफायर्स, विस्कॉसिटी इन्क्रीजिंग एजंट्स, अँटीमायक्रोबियल एजंट्स, अँटीऑक्सिडंट्स ऑर स्टॅबिलायझिंग एजंट्स एक्सेट्रा. काय काय म्हटलेलं आहे तर दे कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव इन्ग्रेडियंट डिझॉल्व ऑर युनिफॉर्मली डिस्पर्स्ड इन. ते कशामध्ये डिझॉल्व किंवा युनिफॉर्मली डिस्पर्स्ड असणार आहे? कशामध्ये असणार आहे तर सुटेबल बेस. कशामध्ये तर सुटेबल बेस अँड एनी सुटेबल एक्सिपियंट. आणि कशामध्ये तर सुटेबल एक्सिपियंटमध्ये सच ॲज इमल्सिफायर. मग ते सुटेबल एक्सिपियंट काय काय असणार तर इमल्सिफायर्स, विस्कॉसिटी इन्क्रीजिंग एजंट्स, अँटीमायक्रोबियल एजंट्स, अँटीऑक्सिडंट्स ऑर स्टॅबिलायझिंग एजंट्स. काय काय म्हटलेलं आहे तर दे कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स विच डिझॉल्व ऑर युनिफॉर्मली डिस्पर्स्ड इन ए सुटेबल बेस. मग सुटेबल बेस आणि सुटेबल एक्सिपियंट काय काय असणार तर इमल्सिफायर, विस्कॉसिटी इन्क्रीजिंग एजंट जे की विस्कॉसिटी इन्क्रीज करणारे एजंट, अँटीमायक्रोबियल एजंट विच स्टॉप द मायक्रोबियल ग्रोथ इन अवर फार्मास्युटिकल सेमी सॉलिड डोसेज प्रिपरेशन, अँटीऑक्सिडंट ऑर स्टॅबिलायझिंग एजंट. काय काय म्हटलेलं आहे तर इंट्रोडक्शनमध्ये फार्मास्युटिकल सेमी सॉलिड डोसेज प्रिपरेशन इन्क्लुड्स ऑइनमेंट, पेस्ट, क्रीम्स, जेल्स अँड रिजिड फोम्स. दे कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव इन्ग्रेडियंट डिझॉल्व ऑर युनिफॉर्मली डिस्पर्स इन अ सुटेबल बेस अँड एनी एक्सिपियंट, एनी सुटेबल एक्सिपियंट सच ॲज इमल्सिफायर, विस्कॉसिटी इन्क्रीजिंग एजंट्स, अँटीमायक्रोबियल एजंट्स, अँटीऑक्सिडंट ऑर स्टॅबिलायझिंग एजंट. देन नेक्स्ट वन इज ॲडव्हान्टेजेस ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. आता ॲडव्हान्टेजेस काय आहे सेमी सॉलिड डोसेज फॉर्मचे? तर इट इज यूज्ड एक्सटर्नली. कसे यूज केले जातात तर एक्सटर्नली. प्रोबॅबिलिटी ऑफ साईड इफेक्ट कॅन बी रिड्यूस. जे पण काही साईड इफेक्ट होणार आहे ते काय करू शकतो तर रिड्यूस करू शकतो. फर्स्ट पास गट अँड हिपॅटिक मेटाबॉलिझम इज अवॉइडेड. काय म्हटलेलं आहे? फर्स्ट पास गट अँड हिपॅटिक मेटाबॉलिझम इज अवॉइडेड. लोकल ॲक्शन अँड साईट स्पेसिफिक ॲक्शन ऑफ ड्रग अफेक्टेड एरिया. काय म्हटलेलं आहे? लोकल ॲक्शन अँड साईट स्पेसिफिक ॲक्शन ऑफ ड्रग ऑन अफेक्टेड एरिया. कन्व्हिनियंट फॉर अनकॉन्शियस पेशंट ऑर पेशंट हॅविंग डिफिकल्टी ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे? कन्व्हिनियंट फॉर विच पेशंट? हु इज नॉट कॉन्शियस ऑर पेशंट हॅविंग डिफिकल्टी. ज्यावेळेस पेशंट कॉन्शियस नसतो म्हणजे ज्यावेळेस पेशंटला शुद्ध नसते किंवा पेशंट ओरली ड्रग ॲडमिनिस्टर करू शकत नाही त्यावेळेस कोणता डोसेज फॉर्म हेल्पफुल आहे? तर सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, सुटेबल डोसेज फॉर्म फॉर बिटर ड्रग्स.
काय म्हटलेलं आहे, बीटर ड्रगसाठी कसं आहे, सुटेबल डोसेज फॉर्म फॉर बीटर ड्रग्स. त्यानंतर म्हटलेलं आहे मोर स्टेबल दॅन लिक्विड डोसेज फॉर्म, मोर स्टेबल दॅन लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्म पेक्षा कसं आहे तर स्टेबल आहे. त्यानंतर बघूया डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय म्हटलेलं आहे तर देअर इज नो डोसेज ॲक्युरेसी इन दिस टाईप ऑफ डोसेज फॉर्म. काय म्हटलेलं आहे, देअर इज नो डोसेज ॲक्युरेसी, डोसेज ॲक्युरेसी नसते कशामध्ये तर सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये. द बेस विच इज यूज इन दी सेमी सॉलिड डोसेज फॉर्म कॅन बी इझिली ऑक्सिडाइज. काय म्हटलेलं आहे, द बेस विच इज यूज इन द सेमी सॉलिड डोसेज फॉर्म कॅन बी इझिली ऑक्सिडाइज. मे कॉज स्टेनिंग. ऑइंटमेंट सोलिस सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये किंवा सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये काय होते तर स्टेनिंग होऊ शकते. दे आर बल्की टू हँडल. कसं असतं, बल्की. ॲप्लिकेशन विथ फिंगर मे कॉज कंटॅमिनेशन. ज्यावेळेस आपण त्याचं ॲप्लिकेशन आपल्या फिंगरने करू त्यावेळेस तिथे कंटॅमिनेशन होण्याची शक्यता जास्त असते. फिजिको केमिकली लेस स्टेबल दॅन सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्मपेक्षा फिजिको केमिकली कशी असते तर लेस स्टेबल असते. मे कॉज इरिटेशन ऑर ॲलर्जी टू सम पेशंट. तर सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममुळे काय होऊ शकतं तर ॲलर्जी होऊ शकते, अजून इरिटेशन होऊ शकते पेशंटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. काय आहे तर प्रिपरेशन ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. तर आपण सेमी सॉलिड डोसेज फॉर्म प्रिपरेशन करताना काय काय इन्ग्रेडियंट त्यामध्ये इन्क्लूड करतात ते बघणार आहे. तर प्रिपरेशन ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म इन्ग्रेडियंट्स यूज इन प्रिपरेशन्स इन्क्लूड फर्स्ट वन इज बेसेस, देन सेकंड प्रिझर्वेटिव्ह, ह्युमेक्टंट्स, अँटीऑक्सिडंट्स, इमल्सिफायर, जेलिंग एजंट, परमिएशन एनहान्सर अँड बफर्स. काय काय म्हटलेलं आहे प्रिपरेशन ऑफ सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट यूज करतात तर बेसेस, प्रिझर्वेटिव्ह, ह्युमेक्टंट्स, अँटीऑक्सिडंट, इमल्सिफायर, जेलिंग एजंट, परमिएशन एनहान्सर अँड बफर्स. त्यानंतर आहे बेसेस. इन बेसेस आयडियल प्रॉपर्टीज ऑफ ए बेस. तर बेसमध्ये काय काय बघणार आहे तर कोणते कोणते इन्ग्रेडियंट बेसेसमध्ये यूज होतात तर बेसेस, प्रिझर्वेटिव्ह आणि अजून काय बघितलं, ह्युमेक्टंट्स, अँटीऑक्सिडंट, इमल्सिफायर, जेलिंग एजंट, परमिएशन एनहान्सर अँड बफर्स. मग बेसेसमध्ये काय काय आहे तर बेसेसच्या आयडियल प्रॉपर्टीज काय आहे तर दे शुड बी इनर्ट. ते कसे असायला हवेत, इनर्ट. अजून नॉन इरिटेटिंग अँड नॉन सेन्सिटायझिंग. कम्पॅटिबल विथ स्किन पी एच अँड दी ड्रग. काय म्हटलेलं आहे, कम्पॅटिबल विथ स्किन पी एच अँड दी ड्रग. इनर्ट, नॉन इरिटेटिंग अँड नॉन सेन्सिटायझिंग. कम्पॅटिबल विथ स्किन पी एच अँड दी ड्रग. गुड सॉल्व्हंट अँड ऑर इमल्सिफाईंग एजंट. काय म्हटलेलं आहे, गुड सॉल्व्हंट अँड ऑर इमल्सिफाईंग एजंट. इमोलियंट, प्रोटेक्टिव्ह, नॉन ग्रीसी अँड इझिली रिमुवेबल. काय म्हटलेलं आहे, इमोलियंट, प्रोटेक्टिव्ह, नॉन ग्रीसी अँड इझिली रिमुवेबल. रिलीज मेडिकामेंट रेडिली ॲट द साईट ऑफ ॲप्लिकेशन. काय म्हटलेलं आहे, रिलीज मेडिकामेंट रेडिली ॲट द साईट ऑफ ॲप्लिकेशन. त्यानंतर आहे फार्मास्युटिकली इलिगंट अँड पजेस गुड स्टॅबिलिटी. फार्मास्युटिकली कसं आहे तर फार्मास्युटिकली इलिगंट अँड पजेस गुड स्टॅबिलिटी. त्यानंतर आहे ॲनाटॉमी ऑफ स्किन. तर ॲनाटॉमी ऑफ स्किन बघूया. त्यामध्ये डायग्राम दिलेले आहे, त्यामध्ये आहे हेअर शाफ्ट, ओपनिंग ऑफ स्वेट डक्ट. त्यानंतर आहे इपिडर्मिस, थ्री लेयर, इपिडर्मिस, डर्मिस, देन नेक्स्ट स्वेट डक्ट. त्यानंतर आहे सेल लॉस,
फ्रॉम स्ट्रैटम कॉर्नियम, त्यानंतर स्ट्रैटम कॉर्नियम हॉर्नी लेयर, स्ट्रैटम ल्यूसिडम, स्ट्रैटम ग्रैन्युलोजम, स्ट्रैटम स्पिनोजम, स्ट्रैटम बेसिल, बेसमेंट मेम्ब्रेन जोन, सीबेसियस ग्लैंड, ब्लड वेसल्स, हेयर फॉलिकल, सबक्यूटेनियस हाइपोडर्मिस एडिपोस टिश्यू। हे काय आहे तर डायग्राम ऑफ एनाटॉमी ऑफ स्किन। तर काय काय आहे त्यामध्ये, इपिडर्मिस, डर्मिस, स्वेट डक्ट, ओपनिंग ऑफ स्वेट डक्ट, हेअर शाफ्ट, सेल लॉस फ्रॉम स्ट्रैटम कॉर्नियम, हेअर फॉलिकल, स्ट्रैटम कॉर्नियम, स्ट्रैटम ग्रैन्युलोजम, स्ट्रैटम ल्यूसिडम, स्ट्रैटम स्पिनोजम, स्ट्रैटम बेसिल, त्यानंतर आहे बेसमेंट मेम्ब्रेन झोन, सीबेसियस ग्लैंड, त्यानंतर आहे ब्लड व्हेसल्स, हेअर फॉलिकल्स, सबक्यूटेनियस एडिपोस टिश्यू, हायपोडर्मिस। त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंट। तर आता प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंट मध्ये काय बघणार आहे, तर द ऑइनमेंट्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग मेथड्स। आता प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंट सेमी सॉलिड डोसेज फॉर्म कसं प्रिपेअर केलं जातं किंवा त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असतात तर ते आपण बघितलं। तर काय काय असतात, तर बेसेस असतात, त्यानंतर ह्युमेक्टंट्स असतात, प्रिझर्वेटिव्ज असतात, इमल्सिफायर असतात, त्यानंतर बेसेसमध्ये काय काय येणार ते बघितलं। त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंट्स। आता ऑइनमेंट्स प्रिपरेशनमध्ये काय काय इन्क्लूड असायला हवं ते बघणार आहे। बोथ ऑन ए लार्ज अँड अ स्मॉल स्केल ऑइनमेंट्स आर प्रिपेअर्ड बाय थ्री जनरल मेथड्स। काय काय म्हटलेलं आहे, बोथ ऑन अ लार्ज अँड ए स्मॉल स्केल ऑइनमेंट्स आर प्रिपेअर्ड बाय थ्री जनरल मेथड। फर्स्ट वन इनकॉर्पोरेशन मेथड, सेकंड वन इज फ्युजन मेथड, देन थर्ड वन इज इमल्सिफिकेशन मेथड। काय काय, तर बोथ ऑन लार्ज अँड स्मॉल स्केल ऑइनमेंट्स आर प्रिपेअर्ड बाय थ्री जनरल मेथड्स। प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंट कसं केलं जातं, तर थ्री मेथड यूज करून। मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या मेथड आहे, इनकॉर्पोरेशन मेथड, फ्युजन मेथड, इमल्सिफिकेशन मेथड, ट्रायचुरेशन मेथड, अजून एक आहेत आणि केमिकल रिॲक्शन मेथड। द मेथड फॉर ए पर्टिक्युलर प्रिपरेशन डिपेंड्स प्रायमरीली अपॉन द नेचर ऑफ द इन्ग्रेडियंट्स। काय म्हटलेलं आहे, द मेथड फॉर ए पर्टिक्युलर प्रिपरेशन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ इन्ग्रेडियंट्स। आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंट्स। क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंट्समध्ये काय काय, तर क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंट बेस्ड ऑन पेनिट्रेशन। क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंटचं कसं असलंय, तर बेस्ड ऑन पेनिट्रेशन। फर्स्ट वन इपिडर्मिक, देन सेकंड वन इज एंडोडर्मिक, देन डायडर्मिक। इन केस ऑफ इपिडर्मिक, मेंड फॉर ॲक्शन ऑन इपिडर्मिस। काय म्हटलेलं आहे, तर मेन फॉर ॲक्शन ऑन इपिडर्मिस। त्यानंतर आहे एंडोडर्मिक, ॲक्शन ऑन डीपर लेअर ऑफ क्युटानियस टिश्यू। एंडोडर्मिकमध्ये काय ॲक्शन कशावर असणार आहे, तर ॲक्शन ऑन डीपर लेअर ऑफ क्युटानियस टिश्यू। त्यानंतर आहे डायडर्मिक, त्या डायडर्मिकमध्ये आहे मेन फॉर डीप पेनिट्रेशन। काय म्हटलेलं आहे, मेन फॉर डीप पेनिट्रेशन अकॉर्डिंग टू थेरॅप्युटिक युजेस। त्यामध्ये आहे अँटीबायोटिक, अँटीफंगल, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीपायरिटिक, ॲस्ट्रिंजंट, केरोलायटिक। अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंट त्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, तर इपिडर्मिक ऑइनमेंट्स, एंडोडर्मिक ऑइनमेंट्स, डायडर्मिक ऑइनमेंट्स। बेस्ड ऑन पेनिट्रेशनमध्ये म्हटलेलं आहे इपिडर्मिक, एंडोडर्मिक, डायडर्मिक। इपिडर्मिकमध्ये आहे मेंट फॉर ॲक्शन ऑन इपिडर्मिस,
action on deeper layer of cutaneous tissue which the part of endodermic. Then diadermic madhe ahe meant for deep penetration. Then according to therapeutic uses ointments कसे क्लासिफाइड होता तर अकॉर्डिंग टू थेरापेटिक यूजेस मग त्यामध्ये आहे अँटीबायोटिक ऑइंटमेंट्स अँटी फंगल ऑइंटमेंट्स अँटी इन्फ्लॅमेटरी ऑइंटमेंट्स अँटीपायरेटिक ऑइंटमेंट्स ॲस्ट्रिंजन ऑइंटमेंट अँटी इक्झेमॅटिक ऑइंटमेंट्स केरोलायटिक ऑइंटमेंट्स ॲस्ट्रिंजंट ऑइंटमेंट काउंटर इरिटंट ऑइंटमेंट ऑइंटमेंट यूज फॉर डँड्रफ ट्रीटमेंट पॅरासायटीसाइड ऑइंटमेंट्स त्यानंतर आपण बघणार आहे ऑइंटमेंट बेसेस काय बघणार आहेत तर ऑइंटमेंट बेसेस तर ऑइंटमेंट बेसेस काय आहे इज द इन्ग्रेडियंट विच इन्वॉल्ड इन प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट्स तर त्यामध्ये ऑइंटमेंट बेसेसमध्ये काय दिलेलं आहे सेमी सॉलिड बेसेस डू नॉट ओनली ॲक्ट ॲज द कॅरियर्स ऑफ द मेडिकामेंट्स बट दे ऑल्सो कंट्रोल द एक्सटेंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट इन कॉर्पोरेटेड देअर इन काय म्हटलेलं आहे सेमी सॉलिड बेसेस डू नॉट ओनली ॲक्ट ॲज द कॅरियर्स ऑफ द मेडिकामेंट सेमी सॉलिड फक्त कॅरियर्स म्हणून यूज नाही केलं जात बट दे ऑल्सो कंट्रोल द एक्सटेंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट इनकॉर्पोरेटेड देअर इन अँड ऑइंटमेंट बेस शूड बी कंपॅटिबल विथ स्किन काय म्हटलेलं आहे जे पण आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट मध्ये ज्या वेळेस आपण जे बेस यूज करणार आहे ते कसं असलं पाहिजे तर दॅट शूड बी कंपॅटिबल विथ स्किन ते आपल्या स्किन बरोबर कसं असलं पाहिजे तर आपल्या स्किन सोबत ते कंपॅटिबल असलं पाहिजे त्यानंतर स्टेबल असलं पाहिजे स्मूथ असलं पाहिजे नॉन इरिटिंग असलं पाहिजे नॉन सेन्सिटायझिंग inert, capable of absorbing water or other liquid preparations and of releasing the incorporated medicament readily. काय म्हटलेलं आहे जे पण आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंटमध्ये बेस यूज करणार आहे दॅट शुड बी कंपॅटिबल विथ स्किन नॉन इरिटंट शुड बी स्टेबल शुड बी स्मूथ नॉन सेन्सिटायझिंग इनर्ट कॅपेबल ऑफ ॲब्सॉर्बिंग वॉटर ऑर अदर लिक्विड प्रिपरेशन कसं असायला पाहिजे तर कॅपेबल ऑफ ॲब्सॉर्बिंग वॉटर अँड अदर लिक्विड प्रिपरेशन अँड ऑफ रिलीजिंग द इनकॉर्पोरेटेड मेडिकामेंट रेडिली अ बेस फॉर ऑप्थॅल्मिक सेमी सॉलिड मस्ट बी नॉन इरिटेटिंग टू दी आय काय म्हटलेलं आहे अ बेस फॉर ऑप्थॅल्मिक सेमी सॉलिड्स मस्ट बी नॉन इरिटंट टू आय जे पण ऑप्थॅल्मिक सेमी सॉलिड प्रिपरेशन असणार आहे त्यामध्ये जे आपण बेस यूज करणार आहे ते कसे असले पाहिजे तर आपल्या आयसाठी नॉन इरिटंट असले पाहिजे अँड इट शूड ऑल्सो बी स्टरिलायझेबल कन्व्हिनियंटली आणि ते कसे असायला हवे अजून तर ते आपण इझिली स्टरिलाइज करू शकतो इट शूड ऑल्सो बी स्टरिलायझेबल कन्व्हिनियंटली त्यानंतर नेक्स्टमध्ये म्हटलेलं आहे ऑइंटमेंट बेसेस मे बी क्लासिफाईड इन सेव्हरल वेज बट द फॉलोइंग क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कंपोझिशन इज जनरली यूज्ड विच आर ॲज फॉलो काय म्हटलेलं आहे ऑइंटमेंट बेसेस मे बी क्लासिफाईड इन सेव्हरल वेज बट द फॉलोइंग क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कंपोझिशन इज जनरली यूज्ड विच आर ॲज फॉलोज मग फर्स्ट वन इज ओलियाजिनस हायड्रोकार्बन बेसेस ॲब्सॉर्प्शन बेसेस इमल्शन बेसेस इन दॅट वॉटर रिमूवल बेसेस देन वॉटर सोल्युबल बेसेस
काय म्हटलेलं आहे, ऑइनमेंट बेसेस मे बी क्लासिफाईड इन सेव्हरल वेज. कसे क्लासिफाईड होऊ शकतात, तर सेव्हरल वेज. बट द फॉलोइंग क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कंपोजिशन इज जनरली यूज विच आर ॲज फॉलोज. त्यामध्ये आहे मग ओलियाजिनस बेसेस, ॲब्सॉर्प्शन बेसेस, इमल्शन बेसेस, त्यानंतर आहे वॉटर सोल्युबल बेसेस. देन अवर नेक्स्ट पॉइंट इज ॲप्रोप्रिएट सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट बेस. काय म्हटलेलं आहे, ॲप्रोप्रिएट सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट, ॲप्रोप्रिएट सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट बेस. तर कसं सिलेक्शन असलं पाहिजे, सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट बेस डिपेंड्स ऑन द फॉलोइंग. काय म्हटलेलं आहे, सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट बेस डिपेंड्स ऑन द फॉलोइंग. डिझायर्ड रिलीज रेट ऑफ द ड्रग सबस्टन्स फ्रॉम द ऑइनमेंट बेस, देन सेकंड रेट अँड एक्सटेंट ऑफ टॉपिकल ऑर परक्युटानियस ड्रग ॲब्सॉर्प्शन, डिझायरेबिलिटी ऑफ ॲक्लुजन, ऑक्लुजन ऑफ मॉइश्चर फ्रॉम स्किन, स्टॅबिलिटी ऑफ द ड्रग इन द ऑइनमेंट बेस, इफेक्ट ऑफ ड्रग ऑन द कन्सिस्टन्सी ऑफ बेस, इझी रिमूवल ऑफ बेस ऑन वॉशिंग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सर्फेस टू विच इट इज ॲप्लाइड. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत, अन ऑइनमेंट इज युजली ॲप्लाइड टू ए ड्राय स्केली स्किन, अ क्रीम इज ॲप्लाइड टू व्हिपिंग ऑर उझिंग सर्फेसेस, अ लोशन इज ॲप्लाइड टू इंटरट्रिजिनस एरियाज ऑर वेअर फ्रिक्शन मे ऑकर, अ बिटवीन थायज ऑर अंडर आर्मपीट्स. काय काय एक्झाम्पल दिलेलं आहे, तर ॲप्रोप्रिएट सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट बेसेस, सिलेक्शन ऑफ ऑइनमेंट बेस डिपेंड्स ऑन द फॉलोविंग. ज्यावेळेस आपण ऑइनमेंट प्रिपेअर करणार आहे, त्यावेळेस आपण आपले बेस जे यूज करणार आहे प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंटमध्ये, ते कसे असायला हवे, किंवा आपण ज्यावेळेस बेसचं सिलेक्शन करणार तर त्या बेस कसे सिलेक्ट केले पाहिजे, आणि ते कसे डिपेंड्स ऑन द फॉलोइंग, मध्ये कशावर डिपेंड्स करतात, तर ते स्टॅबिलिटी ऑफ ड्रग इन द ऑइनमेंट बेस, इफेक्ट ऑफ ड्रग ऑन द कन्सिस्टन्सी ऑफ बेस, इझी रिमूवल ऑफ बेस ऑन वॉशिंग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सर्फेस टू विच इट इज ॲप्लाइड. त्यानंतर एक्झाम्पल्स दिलेलं आहे, अन ऑइनमेंट इज युजली ॲप्लाइड टू ए ड्राय स्केली स्किन, अ क्रीम इज ॲप्लाइड टू व्हिपिंग ऑर उझिंग सर्फेसेस, अ लोशन इज ॲप्लाइड टू इंटरट्रिजिनस एरियाज ऑर वेअर फ्रिक्शन मे ऑकर ए बिटवीन थायज ऑर अंडर आर्मपीट्स. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ओलियाजिनस हायड्रोकार्बन बेसेस. आपण बघितलंच, द क्लासिफिकेशन ऑन ऑइनमेंट बेसेस इन्क्लूड ओलियाजिनस बेसेस, ॲब्सॉर्प्शन बेसेस, इमल्शन बेसेस, वॉटर सोल्युबल बेसेस. तर त्यामध्ये फर्स्ट आहे ओलियाजिनस हायड्रोकार्बन बेसेस. तर ओलियाजिनस हायड्रोकार्बन बेसेसमध्ये काय आहे, दिस बेसेस कन्सिस्ट ऑफ वॉटर इनसोल्युबल हायड्रोकार्बन्स ऑप्टेन व्हेजिटेबल ऑइल्स, ॲनिमल फॅट्स अँड वॅक्सेस. काय म्हटलेलं आहे, दिस बेसेस कन्सिस्ट ऑफ वॉटर इनसोल्युबल हायड्रोकार्बन, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फॅट्स अँड वॅक्सेस. तर ओलियाजिनस बेसेसमध्ये धीस इज अ प्युरिफाईड मिक्सचर ऑफ लिक्विड सेमी सॉलिड ऑर सॉलिड हायड्रोकार्बन्स फ्रॉम पेट्रोलियम. काय म्हटलेलं आहे, धीस इज अ प्युरिफाईड मिक्सचर ऑफ लिक्विड. कसं मिक्सचर आहे, तर प्युरिफाईड मिक्सचर ऑफ लिक्विड सेमी सॉलिड ऑर सॉलिड हायड्रोकार्बन्स फ्रॉम पेट्रोलियम. कशापासून, तर पेट्रोलियमपासून. त्यानंतर आहे वॉटर अँड ॲक्वियस प्रिपरेशन्स मे बी इनकॉर्पोरेटेड. काय म्हटलेलं आहे, वॉटर अँड ॲक्वियस प्रिपरेशन मे बी इनकॉर्पोरेटेड बट इन स्मॉल अमाऊंट्स विथ डिफिकल्टी. काय म्हटलेलं आहे, मे बी इनकॉर्पोरेटेड बट इन स्मॉल अमाऊंट्स विथ डिफिकल्टी. त्यानंतरचा पॉइंट आहे, मोस्ट ऑफ द इयरली ऑइनमेंट बेसेस यूज टू बी एक्सक्लुझिव्ह ओलॅजिनस इन नेचर बट नाव अ डेज द मटेरियल्स ऑप्टेन फ्रॉम प्लांट
animal as well as synthetic origin are employed as oleaginous ointment bases. काय म्हटलेलं आहे, मोस्ट ऑफ द इयरली ऑइंटमेंट बेसेस यूज टू बी एक्सक्लुसिवली ओलियाजिनस इन नेचर. जे पण ऑइंटमेंट बेसेस इयरच्या यूजसाठी यूज केले जातात तर ते एक्सक्लुसिवली कशा नेचरमध्ये असले पाहिजे, तर ओलियाजिनस इन नेचर. बट नाउ डेज द मटेरियल ऑप्टेन फ्रॉम प्लांट मटेरियल्स ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स ॲनिमल as well as synthetic origin are employed as oleaginous ointment bases. त्यानंतर म्हटलेलं आहे, combinations of these materials can produce a wide range of melting points and viscosities. काय म्हटलेलं आहे, combination of these materials can produce a wide range of melting points and viscosities. त्यानंतर नेक्स्ट आहे, ऑक्लुझिव्ह अँड स्किन हायड्रेशन. तर त्यामध्ये दिलेलं आहे इनव्हिजिबल स्वेट H2O, आणि त्यानंतर वर दिलेलं आहे ऑक्लुझिव्ह लेअर अँड नॉन ऑक्लुझिव्ह लेअर. काय दिलेलं आहे, ऑक्लुझिव्ह अँड नॉन ऑक्लुझिव्ह. त्यामध्ये वॉटर दाखवलेलं आहे इनव्हिजिबल स्वेट. त्यानंतर ऑइंटमेंट आणि स्किन हे डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. त्यानंतर बघूया ऍब्सॉर्प्शन बेसेस. ऑइंटमेंट बेसेसमध्ये फर्स्ट काय बघितलं, तर ओलियाजिनस बेसेस, आता आहे ऍब्सॉर्प्शन बेसेस. तर ऍब्सॉर्प्शन इमल्सिफिएबल बेसेस, त्यामध्ये आहे दे आर कॉल्ड ॲज इमल्सिफायबल बेसेस बिकॉज दे इनिशियली कंटेन नो वॉटर बट आर कॅपेबल ऑफ टेकिंग इट अप टू ईल्ड डब्ल्यू बाय वॉटर अँड वॉटर बाय ऑइल अँड ऑइल बाय वॉटर इमल्शन्स. काय म्हटलेलं आहे, इमल्शन इमल्सिफायबल बेसेसमध्ये, तर दे आर कॉल्ड ॲज इमल्सिफायबल बेसेस. ऍब्सॉर्प्शन बेसेसला काय म्हणतात, तर इमल्सिफायबल बेसेस बिकॉज दे इनिशियली कंटेन नो वॉटर बट दे आर कॅपेबल ऑफ टेकिंग हीट अप टू ईल्ड वॉटर बाय ऑइल अँड ऑइल बाय वॉटर इमल्शन्स. ऍब्सॉर्प्शन बेसेस आर मोस्टली water by oil type emulsions and have capacity to absorb considerable quantities of water or aqueous solution without marked changes in consistency. त्यानंतर next point आहे ointment basis मध्ये water soluble basis. द वॉटर सोल्युबल बेसिसमध्ये काय आहे, तर ग्रीसलेस ऑइंटमेंट बेसिस. काय आहे, ग्रीसलेस ऑइंटमेंट बेसिस. त्यामध्ये आहे ॲज दे डू नॉट कंटेन एनी ओलियाजिनस कंपोनंट दे आर वॉटर सोल्युबल अँड कम्प्लीटली वॉटर वॉशेबल. काय म्हटलेलं आहे, वॉटर सोल्युबल ग्रीसलेस ऑइंटमेंट बेसिसमध्ये ॲज दे डू नॉट कंटेन एनी ओलियाजिनस कंपोनंट दे आर वॉटर सोल्युबल अँड कम्प्लीटली वॉटर वॉशेबल बिकॉज दे सॉफ्टन विथ द ॲडिशन ऑफ वॉटर. लार्ज अमाऊंट्स ऑफ ॲक्वियस सोल्युशन्स आर नॉट इफेक्टिवली इनकॉर्पोरेटेड इन टू दीज बेसेस. युजेसमध्ये दिलेलं आहे ड्रग व्हेइकल. काय दिलेलं आहे, तर ड्रग व्हेइकल. त्यानंतर आहे द वॉटर सोल्युबल बेसेस हॅव द ॲडव्हांटेजेस ऑफ बीइंग वॉटर सोल्युबल अँड वॉशेबल. द वॉटर सोल्युबल बेसेस हॅव द ॲडव्हांटेजेस ऑफ बीइंग वॉटर सोल्युबल अँड वॉशेबल. काय म्हटलेलं आहे, वॉटर सोल्युबल अँड वॉशेबल, नॉन ग्रीसी, नॉन स्टेनिंग, नॉन लेस ऑक्लुझिव्ह, मोस्टली यूज्ड फॉर द इनकॉर्पोरेशन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस.
त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डज नॉट सपोर्ट मोल्ड ग्रोथ. काय म्हटलेलं आहे, हे जे बेसिस आहे ते कशाला सपोर्ट करत नाही तर मोल्डच्या ग्रोथला. त्यानंतर म्हटलेलं आहे लिटल हायड्रोलिसिस आणि स्टेबल. काय म्हटलेलं आहे, लिटल हायड्रोलिसिस अँड स्टेबल. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये म्हटलेलं आहे मे डिहायड्रेट स्किन अँड हिंडर परक्युटानियस ॲब्सॉर्प्शन. काय म्हटलेलं आहे, मे डिहायड्रेट स्किन अँड हिंडर परक्युटानियस ॲब्सॉर्प्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑइनमेंट बेसेसमध्ये ॲब्सॉर्प्शन बेसेस. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, लेस ॲक्लुझिव्ह दॅन द हायड्रोकार्बन बेसेस. हायड्रोकार्बन बेसेसपेक्षा हे ॲब्सॉर्प्शन बेसेस कसे आहेत तर लेस ॲक्लुझिव्ह. त्यानंतर म्हटलेलं आहे इनकॉर्पोरेशन ऑफ ॲक्विअस सोल्युशन इज पॉसिबल. काय म्हटलेलं आहे, इनकॉर्पोरेशन ऑफ ॲक्विअस सोल्युशन इज पॉसिबल. त्यानंतर आहे इझियर टू स्प्रेड. काय म्हटलेलं आहे, इझियर टू स्प्रेड. त्यानंतर आहे गुड इमोलियंट दो नॉट ॲज मच ॲज ओलिया जीनस दे हायड्रेट द स्ट्रॅटम कॉर्नियम. काय म्हटलेलं आहे, दे हायड्रेट द स्ट्रॅटम कॉर्नियम. त्यानंतर म्हटलेलं आहे डिफिकल्ट टू वॉश फ्रॉम द स्किन. काय म्हटलेलं आहे, डिफिकल्ट टू वॉश फ्रॉम द स्किन. त्यानंतर म्हटलेलं आहे मोस्टली वॉटर बाय ऑइल. काय म्हटलेलं आहे, मोस्टली वॉटर बाय ऑइल. त्यानंतर युजेसमध्ये म्हटलेलं आहे प्रोटेक्टंट्स इमोलियंट अँड व्हेइकल फॉर ॲक्विअस सोल्युशन अँड सॉलिड ड्रग्ज. काय म्हटलेलं आहे, प्रोटेक्टंट्स इमोलियंट अँड व्हेइकल फॉर ॲक्विअस सोल्युशन अँड सॉलिड ड्रग्ज. त्या ॲब्सॉर्प्शन बेसेसमध्ये त्याचे युजेस दिलेले आहे. आणि अजून काय म्हटलेलं आहे, डिफिकल्ट टू वॉश फ्रॉम द स्किन. त्यानंतर मोस्टली वॉटर बाय ऑइल. त्यानंतर आहे ॲब्सॉर्प्शन बेसेस एक्झाम्पल. तर त्यामध्ये काय काय एक्झाम्पल दिलेले आहे ते बघूया. लॅनोलिन USP. लॅनोलिन USP मध्ये आहे अनहायड्रस लॅनोलिन ऑप्टेन फ्रॉम द शीप वूल. विच ऑप्टेन फ्रॉम, कशापासून ऑप्टेन केलेलं आहे तर विच ऑप्टेन फ्रॉम द शीप वूल. त्यानंतर आहे इट इज अ प्युरिफाईड व्हॅक्स. काय ते प्युरिफाईड व्हॅक्स लाईक सबस्टन्स. प्युरिफाईड व्हॅक्स लाईक सबस्टन्स दॅट हॅज बीन क्लीन deodorized and decolorized, it can absorb about 50% of its weight of water and is used in ointments in which the proportion of aqueous fluid is too large for incorporation into a hydrocarbon base. तर काय म्हटलेलं आहे एक्झाम्पलमध्ये लॅनोलिन USP. त्यानंतर खाली दिलेलं आहे हायड्रोफिलिक पेट्रोलॅक्टम USP. मग हायड्रोफिलिक पेट्रोलॅक्टम USP मध्ये दिलेलं आहे कोलेस्टेरॉल 30 ग्रॅम, स्टिअरिल अल्कोहोल 30 ग्रॅम, व्हाईट वॅक्स 80 ग्रॅम, व्हाईट पेट्रोलॅक्टम 860 ग्रॅम. तर हे दिलेलं आहे एक्झाम्पल ऑफ ऑइनमेंट बेसेस. त्यानंतर आहे इट इज प्रिपेअर्ड बाय मेल्टिंग स्टिअरिल अल्कोहोल अँड व्हाईट वॅक्स ऑन ए वॉटर बाथ. इट इज प्रिपेअर्ड बाय मेल्टिंग स्टिअरिल अल्कोहोल अँड व्हाईट वॅक्स ऑन अ वॉटर बाथ, ॲडिंग कोलेस्टेरॉल विथ स्टरिंग अंटील डिझॉल. देन व्हाईट पेट्रोलॅक्टम इज ॲडेड अलोविंग द मिक्सचर टू कूल व्हाईल स्टरिंग until congealed. Such substances are added to some ointment bases to increase their water absorbing power. Tyanantar our next point is emulsion bases, water removal bases. तर इमल्शन बेसेस आणि वॉटर रिमूवल बेसेसमध्ये काय काय दिलेलं आहे तर दे आर आयदर, जे पण इमल्शन बेसेस यूज करणार आहे दे आर आयदर ऑइल बाय वॉटर किंवा वॉटर बाय ऑइल इमल्शन्स. काय असणार आहे तर ऑइल बाय वॉटर किंवा वॉटर बाय ऑइल इमल्शन्स. त्यानंतर आहे रिझेम्बलिंग क्रीम्स. काय तर रिझेम्बलिंग क्रीम्स. त्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेले आहे तर हायड्रोफिलिक ऑइनमेंट USP. मग हायड्रोफिलिक ऑइनमेंट USP मध्ये काय काय दिलेलं आहे तर SLS 10 ग्रॅम,
प्रोलिन ग्लूकॉल 120 ग्राम, स्टीयरिल अल्कोहल 250 ग्राम, व्हाइट पेट्रोलैक्टम 250 ग्राम, प्यूरिफाइड वाटर 370 ग्राम, मिथिलीन पैराबेन 0.25 ग्राम, प्रोपिल पैराबेन 0.15 ग्राम। काय काय दिलेला आहे तर SLS किती दिलेला आहे 10 ग्राम, प्रोपिलीन ग्लूकॉल दिलेला आहे 120 ग्राम, स्टीयरिल अल्कोहोल दिलेला आहे 250 ग्राम, व्हाइट पेट्रोलॅक्टम दिला आहे 250 ग्राम, प्युरिफाइड वॉटर दिलेला आहे 370 ग्राम, मिथिल पॅराबेन दिलेले आहे 0.25 ग्राम, प्रोपिल पॅराबेन दिलेला आहे 0.15 ग्राम। त्यानंतर आहे कोल्ड क्रीम, मग कोल्ड क्रीम मध्ये काय दिलेलं आहे डब्ल्यू बाय ऑइल इमल्शन्स इमोलियंट क्लिन्झिंग नॉट वॉटर वॉशेबल नॉन एक्सक्लुझिव्ह शाइनी अपिअरन्स नॉट नीड ग्लिसरीन। त्यानंतर वॅनिशिंग क्रीम ओ बाय डब्ल्यू इमल्शन कंटेन्स लार्ज पर्सेंट ऑफ वॉटर अँड ह्युमेक्टंट अँड ॲक्सेस ऑफ स्टिअरिक ॲसिड इन द फॉर्म्युला हेल्प्स टू फॉर्म अ थीन फिल्म व्हेन द वॉटर इव्हॅपोरेट्स। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ऑइनमेंट बेसेसमध्येच वॉटर रिमुवेबल बेसेस, तर प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन बेसेस, तर त्यामध्ये आहे वॉटर वॉशेबल इझियर टू रिमूव नॉन लेस ग्रीसी कॅन बी डायल्युटेड विथ वॉटर ऑर ॲक्विअस सोल्युशन्स। त्यानंतर आहे नॉन लेस ऑक्सक्लुझिव्ह। त्यानंतर आहे मोर ॲक्सेप्टेबल फॉर कॉस्मेटिक रिजन्स, काय म्हटलेलं आहे मोर ॲक्सेप्टेबल फॉर कॉस्मेटिक रिजन्स। त्यानंतर आहे बेटर कम्प्लायन्स, पेशंट्स प्रेफर क्रीम टू अँड ऑइनमेंट बिकॉज दी क्रीम स्प्रेड्स मोर रेडिली लेस ग्रीसी इव्हॅपोरेटिंग वॉटर सूथ्स दी इन्फ्लेम टिश्यूज। त्यानंतर युजेसमध्ये म्हटलेलं आहे क्लिन्झिंग क्रीम्स इमोलियंट्स अँड व्हेइकल फॉर सॉलिड अँड लिक्विड ड्रग्ज। त्यानंतर म्हटलेलं आहे ऑइनमेंट बेसेस, ऑइनमेंट बेसेसमध्ये आहे वॉटर सोल्युबल बेसेस, वॉटर सोल्युबल बेसेसमध्ये काय म्हटलेलं आहे द मॅक्रो, वॉटर सोल्युबल बेसेसमध्ये काय म्हटलेलं आहे द मॅक्रो गोल्स कार्बोवॅक्स आर मिक्सचर्स ऑफ पॉलिकंडेन्सेशन प्रोडक्ट्स ऑफ इथिलीन ऑक्साईड अँड वॉटर अँड दे आर डिस्क्राइब्ड बाय देअर ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट्स विस्कस लिक्विड्स टू वॅक्सी सॉलिड्स। त्यानंतर आहे डिफरंट ग्रेड्स ऑफ कार्बोवॅक्सेस आर अवेलेबल विच आर डिझिग्नेटेड बाय अ नंबर रफली रिप्रेझेंटिंग देअर ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट। मग त्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल दिलेले आहे तर पॉली इथिलीन ग्लायकॉल 200 mg, पॉली इथिलीन ग्लायकॉल 400 mg, पॉली इथिलीन ग्लायकॉल 1000 mg। त्यानंतर आहे पॉली इथिलीन ग्लायकॉल 1540 अँड पॉली इथिलीन ग्लायकॉल 6000। त्यानंतर खाली दिलेलं आहे प्रोपिलीन ग्लायकॉल ऑइनमेंट NF, इट इज दी प्रोटोटाईप ऑफ धीस बेसेस। त्यानंतर आहे पॉली इथिलीन ग्लायकॉल 3350 400 ग्रॅम, पॉली इथिलीन ग्लायकॉल 400 600 ग्रॅम। द टू PEGs आर कंबाईन विथ द एड ऑफ टेम्परेचर अँड स्टरिंग। त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे वॉटर सोल्युबल बेसेस ग्रीसलेस ऑइनमेंट बेसेस, काय तर ग्रीसलेस ऑइनमेंट बेसेस। तर ग्रीसलेस ऑइनमेंट बेसेसमध्ये काय काय आहे तर ॲज दे डू नॉट कंटेन एनी ओली या जीनस कंपोनंट दे आर वॉटर सोल्युबल अँड कम्प्लिटली वॉटर वॉशेबल। हे जे पण वॉटर सोल्युबल बेसेस किंवा ग्रीसलेस ऑइनमेंट बेसेस आपण यूज करणार आहे
ते काय करतात तर दे डू नॉट कंटेन एनी ओलियाजिनस कंपोनंट, ते ओलियाजिनस कंपोनंट कंटेन नाही करत. दे आर वॉटर सोल्युबल अँड कम्प्लिटली वॉटर वॉशेबल. ते कसे आहे तर ते वॉटर सोल्युबल आहे आणि कम्प्लिटली वॉटर वॉशेबल आहे. बिकॉज दे सॉफ्टन विथ द ॲडिशन ऑफ वॉटर. काय म्हटलेलं आहे? बिकॉज दे सॉफ्टन विथ द ॲडिशन ऑफ वॉटर. त्यानंतर आहे लार्ज अमाऊंट ऑफ ॲक्वियस सोल्युशन आर नॉट इफेक्टिवली इनकॉर्पोरेटेड इन टू दिस बेसिस. काय म्हटलेलं आहे? लार्ज अमाऊंट ऑफ ॲक्वियस सोल्युशन आर नॉट इफेक्टिवली इनकॉर्पोरेटेड इन टू दिस बेसिस. त्यानंतर युजेसमध्ये काय म्हटलेलं आहे? ड्रग व्हेइकल. त्यानंतर आहे द वॉटर सोल्युबल बेसिस हॅव द ॲडव्हान्टेजेस ऑफ बीइंग. काय म्हटलेलं आहे? द वॉटर सोल्युबल बेसिस हॅव द ॲडव्हान्टेजेस ऑफ बीइंग वॉटर सोल्युबल अँड वॉशेबल, नॉन ग्रीसी, नॉन स्टेनिंग, नॉन लेस ऑक्लुझिव्ह, मोस्टली यूज्ड फॉर द इनकॉर्पोरेशन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस, डज नॉट सपोर्ट मोल्ड ग्रोथ. त्यानंतर लिटल हायड्रोलिसिस, स्टेबल. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस दिलेलं आहे, मे डिहायड्रेट स्किन अँड हिंडर परक्युटानियस ॲब्सॉर्प्शन. काय म्हटलेलं आहे? मे डिहायड्रेट स्किन अँड हिंडर परक्युटानियस ॲब्सॉर्प्शन. देन अवर नेक्स्ट पॉईंट इज ऑइनमेंट रिक्वायरमेंट्स अँड यू एस पी स्टँडर्ड्स. काय म्हटलेलं आहे? ऑइनमेंट रिक्वायरमेंट्स अँड यू एस पी स्टँडर्ड्समध्ये मायक्रोबियल कंटेंट, त्यामध्ये काय काय आहे तर विथ द एक्सेप्शन ऑफ ऑप्थॅल्मिक ऑइनमेंट्स टॉपिकल प्रिपरेशन डू नॉट नीड टू बी स्टराईल. काय म्हटलेलं आहे? आपले जे ऑप्थॅल्मिक ऑइनमेंट असेल ते सोडून टॉपिकल प्रिपरेशनसाठी जे ऑइनमेंट यूज करणार आहे त्याला स्टराईल करण्याची गरज नसते. बट मस्ट मीट द FDA रिक्वायरमेंट. पण त्याला काय मस्ट असते तर FDA रिक्वायरमेंट ऑफ द टेस्ट फॉर अब्सेन्स ऑफ बॅक्टेरिया. कशासाठी तर त्यामध्ये बॅक्टेरिया अब्सेंट आहे सच ॲज. मग कोणते कोणते बॅक्टेरिया? तर स्टेपायलोकोकस ऑरियस, सिडोमोनास ओरिजिनोसा फॉर डर्मॅटोलॉजिकल प्रॉडक्ट. कशासाठी तर डर्मॅकोलॉजिकल प्रॉडक्टसाठी. फॉर दोज प्रिपरेशन इंटेंडेड फॉर युरेथ्रल, रेक्टल अँड व्हजायनल यूज. दे शुड बी टेस्टेड फॉर द प्रेझेन्स ऑफ मोल्ड अँड ईस्ट विच आर कॉमन ऑफेंडर्स फॉर ईच ऑफ सच एरियाज. त्यानंतर दिलेलं आहे पॅकेजिंग, स्टोरेज अँड लेबलिंग. तर ऑइनमेंटची पॅकेजिंग, स्टोरेज आणि लेबलिंग कशी असायला पाहिजे? तर पॅकेजिंगमध्ये म्हटलेलं आहे लार्ज माउथ ऑइनमेंट जार्स अँड मेटल ऑर प्लास्टिक ट्यूब. कशा काय काय असलं पाहिजे तर जार्स असले पाहिजे, मेटल किंवा प्लास्टिक ट्यूब्स असल्या पाहिजे. लेबलिंगमध्ये म्हटलेलं आहे लेबल शूड इन्क्लूड द टाईप ऑफ बेस यूज. दॅट इज काय काय म्हटलेलं आहे तर वॉटर सोल्युबल ऑर वॉटर इनसोल्युबल. स्टोरेजमध्ये म्हटलेलं आहे स्टोअर्ड इन वेल क्लोज कंटेनर टू प्रोटेक्ट अगेन्स्ट कंटॅमिनेशन अँड लाईट इन अ कूल प्लेस टू प्रोटेक्ट अगेन्स्ट प्रोडक्ट सेपरेटिंग बाय हीट. त्यानंतर आहे ॲडिशनल स्टँडर्ड्स विस्कॉसिटी इन व्हिट्रो रिलीज. त्यानंतर आहे पॅकेजिंग जार्स अँड ट्यूब. तर त्यामध्ये डायग्राम दाखवलेली आहे. प्रिपेअर द ऑइनमेंट, सिलेक्ट अँड ऑइनमेंट जार दॅट विल जस्ट होल्ड ऑल ऑफ द फॉर्म्युलेशन. त्यानंतर खाली दिलेलं आहे बिगिन बाय टेकिंग सम ऑइनमेंट अँड फील द बॉटम ऑफ द ऑइनमेंट जार. त्यानंतर म्हटलेलं आहे यूज द स्पॅचुला टू पुट ऑइनमेंट इन टू द सर्व्हायसेस. तर ह्यामध्ये डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे तर जार्स आणि ट्यूब्समध्ये कशी फिलिंग केली जाते ऑइनमेंटची. त्यानंतर हे झालं पॅकेजिंग, स्टोरेज, क्लासिफिकेशन ऑफ ऑइनमेंट्स. त्यानंतर कोणते कोणते बेसेस किंवा कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आपण ऑइनमेंट्समध्ये यूज करणार आहे. तर हे झालं इन डिटेल क्लासिफिकेशन, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेमी सॉलिड. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ स्किन, एक्झाम्पल. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ऑइनमेंट एक्सेट्रा. थँक्यू.